जय शेतकरी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून खालील बेलची बटन दाबा व नवीन महत्त्वपूर्ण नोट्स सगळ्यात आधी मिळवा सुरुवात करूया ए जी आर दोनशे अठरामधील उर्वरित भागापासून ज्या शेतकऱ्यांकडे रोख पैसा उपलब्ध नाही त्यांनी कशा प्रकारे कृषी निविष्ठा खरेदी कराव्यात कॅश क्रेडिटचा उपयोग करून कृषी निविष्ठा खरेदीमध्ये पुढीलपैकी कोणता खर्च अपेक्षित नाही निविष्ठांवरील प्रक्रिया खर्च निविष्ठा खरेदीसाठी व्यवस्थापकाने स्वतः जाणे गरजेचे असते कारण यापैकी सर्व कारणे म्हणजेच प्रतिनिधी निर्णय घेण्यास सक्षम नसतो विक्रेते जास्त किंमत सांगतात विक्रेते मालाच्या प्रगतीमध्ये फसवू शकतात म्हणून तिन्ही कारणे विक्रीच्या किमतीमध्ये पुढीलपैकी कोणता खर्च धरणे अपेक्षित नाही चहा पाण्याचा खर्च किमान कालावधीत कोणता खर्च वसूल होणे आवश्यक असते खेळत्या भांडवलाचा खर्च दीर्घ काळामध्ये कोणत्या खर्चाची वसुली होणे गरजेचे आहे खेळते भांडवल अधिक कायमस्वरूपी भांडवल कृषी निविष्टा विक्रीची किंमत नफा धरून किती असावी स्पर्धात्मक असावी सुरुवातीला कृषी सल्ला सेवा कोणत्या मोबदल्यात द्यावी निविष्ठा विक्रीच्या मोबदल्यात कृषी सेवा केंद्र व्यवस्थापकाने स्वतःच्या शेतीसाठी वापरलेल्या निविष्ठा कशामध्ये धरल्या पाहिजे खर्च व्यवस्थापकास कृषी सेवा केंद्रामुळे कोणता महत्वाचा फायदा होतो आर्थिक नफा मिळतो कृषी सेवा केंद्र व्यवस्थापक स्वतःचे कृषी ज्ञान अद्ययावत कशा प्रकारे ठेवू शकतात कृषी संशोधन केंद्राच्या संपर्कात राहून शेतकरी प्रशिक्षण वर्ग हे कशासाठी आयोजित केले जातात प्रशिक्षणार्थींना नवीन अद्ययावत ज्ञान देण्यासाठी शेतात वापसा आल्यानंतर जमिनीत किती ओलावा असतो बियाणे रुजतील इतका वापसा परिस्थिती पाहून पिकांची पेरणी का करावी यापैकी सर्व कारणे म्हणजेच पिकांची उगवण व्यवस्थित होते उत्पादनात वाढ होते पिकांचा हंगाम जात नाही या तिन्ही कारणाने महाराष्ट्रातील कोरडबाहू शेतीस कोणता हंगाम योग्य आहे खरीप हंगाम रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात पोठे करणे आवश्यक असते वरीलपैकी बी व सी परिस्थितीमध्ये म्हणजेच बागायती शेतीमध्ये व वा हमखास पावसाच्या विभागात रासायनिक खतांची गरज शेतकऱ्यांना केव्हा असते वरीलपैकी सर्व म्हणजेच उन्हाळी खरीप व रब्बी हंगामात व्यवस्थापकाने नियुष्ठांच्या पुरवठ्यासंबंधी नियोजन कसे करावे मागणी विचारात घेऊन पुरवठा संस्थांकडे आगाव मागणी नोंदवावी खेळत्या भांडवलाचा उपयोग कृषी सेवा केंद्रामध्ये कशासाठी होतो दररोजच्या आर्थिक उलाढालीसाठी कृषी केंद्र कृषी सेवा केंद्र व्यवस्थापकाने दूरदर्शीपणाने सर्वसाधारणपणे किती वर्षाचे नियोजन करावे चार ते पाच वर्षे पुढीलपैकी कोणते धान्य नाही तूर भाताचे उत्पादन पुढीलपैकी कोणत्या विभागात जास्त होते कोकण कडधान्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या पिकाचा समावेश होतो मूग भुईमूग या पिकाचा मुख्य उपयोग काय तेल काढण्यासाठी पुढीलपैकी कोणती जात आंबा या पिकाची नाही गणेश बाणवली ही नारळाची जात कशी वाढते खूप उंच पुढीलपैकी कोणती फुले कट फ्लावर म्हणून वापरली जात नाहीत झेंडू मध्यम मुदतीचे कर्ज किती कालावधीसाठी दिले जाते एक पॉईंट पाच ते पाच वर्ष ज्या कर्जाची परतफेड पाच ते दहा वर्षात करावायची असते त्या कर्जास कोणते कर्ज म्हणतात दीर्घ मुदत पिकोत्पादनासाठी वापरावयाची कर्जे कोणत्या प्रकारात मोडतात अल्पमुदत <laughs> महाराष्ट्रातील सहकारी कृषी पतपुरवठा करणाऱ्या संस्थेची रचना कशा प्रकारची आहे त्रिस्तरीय ग्रामीण भागात असणाऱ्या व पतपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्थेस काय म्हणतात विविध कार्यकारी सहकारी सोसायटी एका जिल्ह्यासाठी किती जिल्हा सहकारी बँका असतात एक शेतकऱ्याने कर्ज फेडले नाही तर ते कोणाकडून वसूल करता येते जामीनदाराकडून एका जिल्ह्यासाठी किती राष्ट्रीयकृत बँक्या ह्या लीड बँक म्हणून निवडल्या जातात एक पारंपरिक पीक पद्धतीमध्ये अन्नधान्याचे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या बाबींवर अवलंबून असते पाण्याची उपलब्धता कोकण विभागात खालीलपैकी कोणते महत्त्वाचे अन्नधान्याचे पीक घेतले जाते भात पश्चिम महाराष्ट्रात कॅनॉल बागायती खाली कोणत्या पिकाचे क्षेत्र जास्त आहे ऊस मराठवाडा विभागात खालीलपैकी कोणते मोठे धरण आहे जायकवाडी विदर्भातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात भाताचे पीक जास्त आहे भंडारा महाराष्ट्र शासन हमी दरानुसार खालीलपैकी कोणत्या पिकाची प्रत्येक वर्षी खरेदी करते कापूस कोणत्या कालावधीमध्ये शेतमालाच्या किमती कमी होतात उत्पादक उत्पादन व वा आवक वाढल्यास शेतमालाच्या एखाद्या पिकाची किंमत चालू वर्षी जास्त राहिली तर पुढील वर्षी त्याचा काय परिणाम होतो त्या पिकाखालील क्षेत्र वाढते आधुनिक पीकपद्धती निवडताना खालीलपैकी कोणते घटक विचारात घेतले जातात वरील सर्व बरोबर म्हणजेच उत्पादनातील धोका सहन करू शकणारी किमतीमधील धोके सहन करू शकणारी पुरेसा रोजगार उपलब्ध करून देणारी शेतमालास आधारभूत किमती जाहीर केल्यामुळे खालीलपैकी कोणास हितकारक असते शेतकरी निविष्टा विक्रीबरोबर कृषी शेतकऱ्यांना निविष्ट वापराचे योग्य ज्ञान मिळते पिकांना द्यावयाच्या खतांच्या मात्रा पिकांच्या गरजेबरोबरच कशावर अवलंबून असतात जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्य कीटकनाशक औषधांनी किडींचे नियंत्रण करणे केव्हा गरजेचे आहे पिकावर कीड पडण्यापूर्वी कृषी सेवा केंद्र व्यवस्थापकाने शेतकऱ्यांशी चांगलेच वैयक्तिक संबंध काठेवावेत त्यापैकी सर्व कारणासाठी म्हणजेच विचारांची देवाणघेवाण घेऊन विक्रीसाठी निविष्ठा विक्रीबरोबर विक्री कृषी सल्ला देण्यासाठी कृषी विद्यापीठामध्ये कृषी शिक्षणाबरोबर दुसरे महत्वाचे कोणते कार्य हा? हाती घेतले जाते कृषी संशोधन कृषी सल्ला सेवा कोणत्या कृषी सेवा केंद्र व्यवस्थापकांकडून चांगली मिळू शकते प्रशिक्षित व अनुभवी खालीलपैकी कोणती आंब्याची जात नाही बाणवली ॲगमार्क खालीलपैकी कोणत्या वस्तूसाठी प्रामुख्याने वापरला जातो तूप प्रतवारी केलेल्या मालास गिराई कशी किंमत देतात जास्त लांब दांड्याच्या फुलांची प्रतवारी सर्वसाधारणपणे कशावर अवलंबून असते यापैकी सर्व, या सर्व गुणांवर म्हणजेच फुलांच्या रंगावर आकारमानावर व दांड्याच्या लांबीवर खालीलपैकी कोणता शेतमाल सर्वात जास्त नाशवंत आहे फुले हवाई मार्गाने खालीलपैकी कोणता शेतमाल निर्यात होतो फुले नियंत्रित बाजारपेठेमध्ये शेतमाल विक्री कोणत्या पद्धतीने होते उघडलेला पद्धत